चला मित्रांनो, आता सोल्युशन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरची टेस्ट नंबर 3 मोलॅरिटी या पॉईंटवर आपण पाहणार आहोत. 5 क्वेश्चन्स आहे यामध्ये. आता हे टेस्ट सोडवत असताना आपण आपल्या डोळ्यासमोर पहिले क्वेश्चन्स घेऊया. पहिला क्वेश्चन्स तुमच्यासमोर येतो आहे, 100 ml ऑफ 0.1 मोलर सोल्युशन ऑफ ए इज मिक्स विथ 20 ml ऑफ 0.2 मोलर सोल्युशन ऑफ बी. द फायनल मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन इज, ऑप्शन ए आहे 0.12 मोलर, ऑप्शन बी आहे 0.15 मोलर, ऑप्शन सी आहे 0.18 मोलर, ऑप्शन डी आहे 0.21 मोलर. पुन्हा क्वेश्चन नंबर फर्स्ट वाचतोय, 100 ml ऑफ 0.1 मोलर सोल्युशन ऑफ ए इज मिक्स विथ 20 ml ऑफ 0.2 मोलर सोल्युशन ऑफ बी. द फायनल मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन इज, ऑप्शन ए आहे 0.12 मोलर, ऑप्शन बी आहे 0.15 मोलर, ऑप्शन सी आहे 0.18 मोलर, ऑप्शन डी आहे 0.21 मोलर. चला, तुम्हाला हा सॉल्व करायचा आहे, त्यासाठी हा की फॉर्म्युला दिलेला आहे, M1V1 प्लस M2V2 डिवायडेड बाय V1 प्लस V2. बघा, या क्वेश्चनमध्ये सिम्पल क्वेश्चन आहे. M1V1 हे मोलॅरिटी आणि व्हॉल्यूम पहिल्या सोल्युशनचं आहे आणि M2 आणि V2 हे मोलॅरिटी ऑफ आणि व्हॉल्यूम दुसऱ्या सोल्युशनचं आहे. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण हे सॉल्व करून घेऊया. म्हणून आपण क्वेश्चनचा हा फॉर्म्युला घेऊन राहिलो आपण. तर या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या डोळ्यासमोर येतो आहे की मोलॅरिटी ऑफ मिक्सचर जर आपल्याला काढायचं असेल तर मोलॅरिटी ऑफ मिक्सचरचा फॉर्म्युला काय, मोलॅरिटी ऑफ फर्स्ट सोल्युशन अँड व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट सोल्युशन प्लस मोलॅरिटी अँड व्हॉल्यूम ऑफ सेकंड सोल्युशन डिवायडेड बाय V1 प्लस V2 हा वाला फॉर्म्युला वापरायचा आहे. या फॉर्म्युल्यातनी आपण जेव्हा किमती टाकू, बघा आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे हे करून घ्यायचं आहे, तर इथे व्हॉल्यूम V1 आहे आणि मोलॅरिटी M1 ही दिलेली आहे, बरोबर आहे. तसंच इथं व्हॉल्यूम V2 दिलेलं आहे आणि याची मोलॅरिटी M2 दिलेली आहे आणि हे दोन्ही सोल्युशन आपण काय केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे व्हॅल्यू टाकून देऊ आपण, 100 × 0.1 प्लस दुसरं काय 20 × 0.2 डिवायडेड बाय, टोटल व्हॉल्यूम किती आहे, 100 + 20 टाकायच्यात, किमती टाकून देऊ आपण. आणि याचं जर आपण सॉल्व केलं तर हे 10 येईल आणि हे 4 येईल, हे मल्टिप्लिकेशन्स, आणि डिवायडेड बाय काय येईल, 120 येईल. ठीक आहे, म्हणजेच 14 / 120 येईल आणि 14 / 120 जर आलं तर 7 जाईल, हे 660 म्हणजे 7/60 येईल आणि 7/60 जर आलं तर 0.1 भाग जाईल. हे 70 केले आपण तर 0.1 होईल. पुन्हा काय येईल, 10 उरल म्हणजेच 100 करता येईल, म्हणजे पुन्हा 1 भाग जाईल, म्हणजे पुन्हा काय उरल, 40 उरल, आणि 40 उरलं तर पुन्हा काय होईल, 6 भाग जाईल. त्यामुळे ॲक्च्युली आपण याला काय करू, 0.12 हे याचं करेक्ट ॲन्सर येईल. म्हणून याचं करेक्ट ॲन्सर येणार आहे 0.12 मोलर, आणि म्हणून करेक्ट ॲन्सर आहे त्याचं ए. अशा प्रकारे आपण हे ॲन्सर सॉल्व करून घेऊया सुरुवातीला. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन्स होता. बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन्स पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन तुमच्यासमोर येतो आहे, इफ 100 ml ऑफ 1 मोलर KOH इज डायल्युटेड टू 1 लिटर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज. काय सांगितलेलं आहे, ऑप्शन ए 1 मोलर, ऑप्शन बी आहे 10 मोलर, ऑप्शन डी आहे M/100 मोलर, ऑप्शन डी आहे 0.1 मोलर. बघा, इफ 100 ml ऑफ 1 मोलर KOH इज डायल्युटेड टू 1 लिटर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज, ऑप्शन ए आहे 1 मोलर, ऑप्शन बी आहे 10 मोलर, ऑप्शन सी आहे M/100 मोलर, ऑप्शन डी आहे 0.1 मोलर. त्यासाठी आता जर सोल्युशन डायल्यूट करत असेल तर आपण डायल्यूट करत असताना त्याच्या कॉन्सन्ट्रेशन्स किंवा व्हॉल्यूम चेक करण्यासाठी हा वाला की फॉर्म्युला वापरत असतो. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम V1 दिलेलं आहे आणि मोलॅरिटी M1 दिलेली आहे सुरुवातीची. दुसरं दिलेलं आहे व्हॉल्यूम V2 दिलेलं आहे आणि आपल्याला याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे M2 काढायला सांगितलं आहे. त्यामुळे या फॉर्म्युला आपण वापरू जेव्हा आपण डायल्युशनसाठी म्हणजेच मोलॅरिटी ऑफ डायल्युशनसाठी फॉर्म्युला लक्षात ठेवता, मोलॅरिटी ऑफ डायल्युशन्स, डायल्युशन्सचं फॉर्म्युला असं आहे की M1V1 इज इक्वल टू M2V2 हा वाला फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. म्हणजेच आपण इथे काय केलं आहे, 100 × 1 मोलर इक्वल टू काय होईल, M2 काढायचं आहे आपल्याला आणि V2 आपल्याला 1 लिटर म्हणजेच किती घ्यायचं आहे, लिटरमध्ये असलं तर आपल्याला ML मध्ये घ्यायला लागेल इकडे, कारण हे ML मध्ये आहे. म्हणून इथे काय येणार आहे, 1000 ml आणि म्हणून आपल्याला M2 इज इक्वल टू काय येईल, 100
डिवाइडेड बाय 1000 इज इक्वल टू काय येईल 1/10 आणि 1/10 म्हणजे 0.1 मोलर. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे तुमचं डी हे करेक्ट आन्सर राहील. बघा याला अल्टरनेट मेथडनेही सॉल्व करता येईल. सिम्पल डायरेक्ट रिलेशन्स, जर तुमचं व्हॉल्यूम 100 ml आहे आणि सोल्यूशन 1 मोलर KOH सोल्यूशन आहे, बरोबर आहे. तर आता हे जर आपण काय केलं म्हटलं 1 लिटर केलं म्हणजेच 1000 ml केलं, तर 10 टाइम डायल्यूट केलं तर यालाही 10 टाइम डायल्यूट होईल. हे 10 टाइम डायल्यूट म्हणजेच 1/10 मोलर होईल आणि असंही डायरेक्ट आपल्याला आन्सर डीच येईल. ठीक आहे, सेकंड नंबरचा क्वेश्चन झाला आहे. आता थर्ड नंबरच्या क्वेश्चन्सवर जाऊया आपण. तिसऱ्या नंबरचा जो क्वेश्चन्स आहे हे तुमच्यासमोर येतो आहे. द अमाऊंट ऑफ सोल्यूट रिक्वायर्ड टू प्रिपेअर 10 लिटर ऑफ डेसी मोलर सोल्यूशन इज, ऑप्शन ए आहे 0.01 मोल, ऑप्शन बी आहे 0.2 मोल, ऑप्शन सी आहे 0.1 मोल, ऑप्शन डी आहे 1 मोल. ठीक आहे, द अमाऊंट ऑफ सोल्यूट रिक्वायर्ड टू प्रिपेअर 10 लिटर ऑफ डेसी मोलर सोल्यूशन इज, ऑप्शन ए आहे 0.01 मोल, ऑप्शन बी आहे 0.2 मोल, ऑप्शन सी आहे 0.1 मोल, ऑप्शन डी आहे 1 मोल. बघा याचं करेक्ट आन्सर सांगण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला डेसी मोलर या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. डेसी मोलरचा अर्थ होत असते 1/10 मोलर, है ना, आणि म्हणजेच 1.1 मोलर. जसं सेंटीमोलर म्हटलं तर 1/100 मोलर असं असते. बघा हे शब्द खूप महत्त्वाचे आहे मोलर सोल्युशनमध्ये, त्यामुळे याच्यावर फोकस करायचा आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की 0.1 मोलर सोल्युशन जर बनवायचं असेल तर एवढं सोल्यूट पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. 0.1 मोल सोल्यूट जर आपण कशात टाकलं असेल, 1 लिटरमध्ये टाकलं असेल, तर त्याचं डेसी मोलर सोल्यूशन बनल, आहे की नाही. आता ते काय म्हणतात की 10 लिटर जर आपल्याला डेसी मोलर सोल्यूशन बनवायचं असेल तर सोल्यूटचं अमाऊंट किती होईल. जसं हे 10 पट आपण वाढवलं तसं याचंही कॉन्सन्ट्रेशन आपल्याला 10 पट वाढवावं लागेल. म्हणजे 1 मोलर सोल्यूट तुम्हाला 10 लिटरमध्ये टाकावं लागेल, त्यावेळेस त्याचं सोल्यूशन बनल 0.1 मोलर, म्हणजे डेसी मोलर सोल्यूशन बनल. ठीक आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे डी, आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचा येतो डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा क्वेश्चन नंबर 4 तुमच्या समोर येतोय. इफ 100 ml ऑफ 1 मोलर NaOH सोल्युशन इज डायल्युटेड टू 1 लिटर, द रिझल्टंट सोल्युशन्स कंटेन, ऑप्शन ए आहे 1 मोल ऑफ NaOH, ऑप्शन बी आहे 0.1 मोल ऑफ NaOH, ऑप्शन सी आहे 10 मोल ऑफ KOH सॉरी NaOH, आणि ऑप्शन डी आहे 0.05 मोल ऑफ NaOH. ठीक आहे, पुन्हा डायल्युशन जर आलं तर मी आता सांगितलं की डायल्युशनसाठी आपण फॉर्म्युला कोणता वापरतो, M1V1 इज इक्वल टू M2V2. सिम्पल फॉर्म्युला आहे, त्यामुळे आपण आता हा फॉर्म्युला वापरू, M1V1 इज इक्वल टू M2V2, है ना, मोलॅरिटी ऑफ डायल्यूट सोल्युशन काढण्यासाठी. इथे दिलेलं आहे M1 तुमचं दिलेलं आहे 100 आणि सॉरी V1 दिलेलं आहे आणि हे M1 आहे आणि हे तुमचं काय V2 आहे, तुम्हाला काय काढायचं आहे M2 काढायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे त्याच्यामुळे आपण आता इथे टाकू व्हॅल्यू इंटू 1 इज इक्वल टू M2 काढायचं आहे आणि 1 लिटर म्हणजेच 1000. सेम प्रॉब्लेम आहे मागच्या प्रॉब्लेमसारखं, 100 डिवायडेड बाय काय येईल 1000 आणि त्याच्यामुळे 1/10 आणि 1/10 म्हणजेच 0.1. ठीक आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर राहणार आहे बी, म्हणून याचं करेक्ट आन्सर बी. तुम्हाला मी एक अल्टरनेट मेथडही सांगितली होती, 100 ml जर किती मोलर सोल्यूशन असेल, 1 मोलर NaOH सोल्यूशन असेल, बरोबर आहे. तर हे जर आपण 1000 ml सोल्यूशन बनवायचं असेल म्हणजे डायल्यूट केलं आपण याला 10 टाइम्स, तर हे 10 टाइम डायल्यूट होईल म्हणजे 0.1 मोलर सोल्यूशन होईल कशाचं, NaOH. म्हणून याचा करेक्ट आन्सर अशाही पद्धतीने काढता येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन पाहूया. बघा आता तुमच्यासमोर 5व्या नंबरचा क्वेश्चन येतोय. इफ 6 ग्रॅम ऑफ युरिया इज डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ सोल्यूशन इज, ऑप्शन ए आहे 0.6 मोलर, ऑप्शन बी आहे 1.6 मोलर, ऑप्शन सी आहे 0.1 मोलल, ऑप्शन डी आहे 0.1 मोलर, बरोबर आहे. 6 ग्रॅम ऑफ युरिया इज डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ सोल्यूशन इज, ऑप्शन ए आहे 0.6 मोलल, ऑप्शन बी आहे 1.6 मोलर, ऑप्शन सी आहे 0.1 मोलल, ऑप्शन डी आहे 0.1 मोलर. सांगायचं करेक्ट सोल्यूशन असल्यामुळे आपण काय करतो, मोलॅरिटी चेक करत असतो. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल एम.
त्याच्यामुळे हे दोन तर ऑप्शन आपले गेले. बघा, युरियाचा फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. पूर्ण चॅप्टरभर आपण युरिया, ग्लुकोज आणि शुक्रोज वापरतो. त्याच्यामुळे युरियाचा फॉर्म्युला असा आहे, त्याचं मॉलिक्युलर वेट 60 ग्रॅम आहे, म्हणजे 1 मोल सोल्यूट आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, आता बघा, 60 ग्रॅम युरिया म्हणजे 1 मोल सोल्यूट. जर आपण 1 लिटर सोल्युशन याचं बनवलं तर किती सोल्युशन बनते? 1 मोलर सोल्युशन बनते. आता त्यांनी सांगितलं आहे की 6 ग्रॅम युरिया जर आपण 1 लिटरमध्ये टाकत असेल तर त्याचं 0.1 मोलर सोल्युशन बनणार आहे, कारण 6 ग्रॅम म्हणजेच 0.1 मोल सोल्यूट होते हा. हे जसं 1 मोलर सोल्यूट आहे तसंही 0.1 मोलर सोल्यूट आहे. म्हणजे सरळ सरळ तुमचं अँसर कोणतं राहणार आहे? डी अँसर राहील. सिम्पल क्वेश्चन्स होता. असे काही की फॉर्म्युले तुम्हाला या पॉईंट्समध्ये आलेले आहे जे तुमच्या सिलेबसमध्ये महाराष्ट्र बोर्डमध्ये नाही आहे, पण तुम्ही या टाईपचे प्रिपरेशन्स करण्यासाठी तुम्हाला या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल. ठीक आहे.